सेक्शन सोडून तू या सेक्शन मध्ये ज्या पद्धतीने धावत आलेला आहेस म्हणून मला वाटलं काहीतरी कोणी तुला काय चांगलं सुस्त काय रे डोक्याला? नाही चांगलं मला सुस्त रे, पण हल्ली बघतोस ना काय काय बातम्या ऐकतोस ना तू, स्फोट होत आहेत, दंगल होते, जाळपोळ होते, अशा मध्ये ना असे कसे विचार चांगले येणार मला सांग, तूच सांग बाकी ते महत्वाचं नाही. तू कसा फसलाच आहेस ना? अरे फसला धडधकड आहे की नाही ते महत्वाचं आहे. हे तू उद्या फ्री आहेस का? फ्री मी आहे का? अरे उद्या वटपौर्णिमा आहे ना बायकांची, तर आपण बायका वाणाला फेऱ्या मारतात की नाही, मग आपण पण जंगलात जायचं. दुर्वा उपटायला? दुर्वा उपटायला नाही रे, शिकारीला. तू अरे झोपण्यापूर्वी मच्छर चावू नये म्हणून तू बॉडीला असा बॉडी मॉस लावतो, साधा मच्छर मारत नाही तू, तू प्राणी मार. अरे काय काय माहितीये का, अरे मच्छर आहे एवढंसा, तो हाताला लागत नाही म्हणून रे ना मारला असता. जंगलात काय माहितीये का, प्राणी हाता सरशी येतो रे पटकन, असं म्हणतात. मारायला घेतली बंदी शिकारीला मी येतो, पण मी काही शिकारी करणार नाही, मी फक्त तुझ्या मागे उभा राहून फक्त असं बघेल तेव्हा असं. डरपोक ए इकडे डरपोक. अरे सांगा आपण जंगलामध्ये गेलो आणि अचानक समोरून वाघ आला आणि डरकाळी फोडली तर तू काय करशील रे? मी काय करणार, मी पाय लावून पळून जाईन. अरे भीतला वरचा तुला काय वाटत काय, वाघापेक्षा जोरात पडेल काय? नाही वाघापेक्षा जोरात पडेल की मला माहिती नाही, पण तुझ्यापेक्षा नक्कीच जोरात पडेल. पाहिलं ना आपल्याला फशी पाडून तोंडगजी पाडून स्वतः मात्र अगदी सुखरूप राहणारी माणसं या जगामध्ये भरपूर आहेत, तेव्हा सोबत कोणाची करायची हे जरा विचारपूर्वक ठरवायचं, नाहीतर मग ही अशी पाळी येते. हसण्यावारी घेऊ नका, हसण्यावारी घेऊ नका.